सत्तांतरानंतर मुंबई महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून बदल्यांचं सत्र सुरू. शिंदे सरकार येताच मुंबई पालिकेत ठाकरेंचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात झाली. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटचे मानले जाणारे वरळीतले सहायक आयुक्त शरद उघडे यांचीही बदली करण्यात आली. पालिकेत मोठ्या प्रमाणावर खातेपालप सुरू आहे. गोरेगाव परिसरातल्या सहायक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांची वरळीत बदली झाली, तर वरळीतले सहायक आयुक्त शरद उघडे यांची ताडदेवच्या डी विभागात बदली करण्यात आली. अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याकडून. रश्मी, सत्तांतरानंतर आता बदल्यांचं सत्र सुद्धा पाहायला मिळत आहे, काय ताजे अपडेट्स? आपण जर विशेषतः बघितलं असेल, मुंबई महापालिका निवडणूक जवळ येते. राज्यामध्ये सत्ता बदल झाल्यानंतर आता जर आपण बघितलं असेल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या जवळचे जे अधिकारी ज्यांना मानलं जायचं त्यांची बदली केली जात आहे. स्वतः आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून यावर टीका केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की दिवसाला एक बदली असं सूत्र जे आहे ते चालू आहे, त्यामुळे पूर्ण प्रशासन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे, कामकाजावर ह्याचा परिणाम होतोय. त्यामुळे आपण बघतोय की याआधी किरण दिघावकर असतील, शरद उघाडे असतील, हे जे काही जवळचे अधिकारी म्हणून बघितले जात होते ठाकरे कुटुंबियाचे, त्यांच्या बदल्या सुरू आहेत. या पलीकडे जाऊन देखील ज्यांच्या बदल्या झाल्या त्यांच्या पुन्हा एका महिन्यात पुन्हा बदल्या होत्या. अगदी किरण दिघावकर यांची देखील पुन्हा बदली झाली. त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये सतत अधिकारी जे आहेत ते बदलले जातात, ह्याचा प्रशासनावर परिणाम होत असल्याची आता टीका सुरू झालेली आहे. रश्मी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर सत्तांतरानंतर आता बदल्यांचे वारे सुद्धा वाहत आहेत. या बदल्यांचा आता आगामी काळात कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.